आर्वी परिसरात गांजा तस्करी प्रकरणात पोलिसांना मोठे यश, 5,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। धुळे पोलिसांनी अडवली गांजाची तस्करी, 5,42,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। गांजा तस्करी प्रकरणात पोलिसांनी कार सहित 2 आरोपीला अटक। शिरपूर येथील अहमदनगरकडे एका कारमधून होणारी गांजाची तस्करी रोखण्यात धुळे तालुका पोलिसांना यश आलं। या कारवाईत 3,00,000 रुपये किमतीच्या कारसह 2,42,000 रुपये किमतीचा गांजा मिळून एकूण 5,42,000 रुपयांचा मुद्देमाल धुळे तालुका पोलिसांनी जप्त केला। धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मुंबई आग्रा महामार्गावरून स्विफ्ट कारमधून 1 इसम गांजाची वाहतूक करीत असल्याची माहिती। धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मुंबई आग्रा महामार्गावरून स्विफ्ट कारमधून 1 इसम गांजाची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी वरिष्ठांच्या निदर्शनास ही बाब आणून पथकास कारवाई करण्याच्या सूचना केल्या। पथकाने सोमवारी 7 ऑक्टोबर रोजी मुंबई आग्रा महामार्गावरील आरवी दूरक्षेत्र कार्यालयाजवळ पाळत ठेवली। रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास संशयित कार पथकास येताना दिसली। या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात कार चालक अन्सार मुसा पठाण व 41 राहणार तुळजापूर अहमदनगर यांच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। तपास पोलीस सब इन्स्पेक्टर विजय पाटील करीत आहेत। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस सब इन्स्पेक्टर विजय पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सोनवणे या पथकाने केली आहे। दिनांक 7 ऑक्टोबर रोजी धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जी आरवी पोलीस चौकी त्या ठिकाणी नाकाबंदीचं आयोजन केलेलं होतं आणि नाकाबंदीला चेकिंग दरम्यान एक स्विफ्ट गाडीमध्ये आम्हाला साधारणतः 11 किलो गांजा हा हस्तगत झालेला आहे। या गाडीचा जो चालक आहे अन्सार पठाण व 41 वर्ष राहणार अहमदनगर याला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। त्याच्या ताब्यातून जो हस्तगत केलेला गांजा आहे त्याची साधारणतः आज बाजार किंमत 2,00,000 रुपये आहे। असे आम्ही एकूण 5,00,000 म्हणजे गाडी आणि गांजा असं जप्त केलेला आहे आणि या संबंधाने NDPS कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। MDTV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या MDTV न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट।